आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. यार कुठे राहिली ही? आलीस अगं तू आधी? अचानक एवढं पोटात कसं काय दुखायला लागलं तुझ्या? माहित नाही ग. अगं तू गेलीस ना त्यानंतर मी म्हटलं की पडावं तर बरं वाटेल जरा, पण पडून पडून बरं वाटायच्या ऐवजी तो जो पेन होता तो वाढतच गेला. काय करू काय कळना. तुला कॉल केला मी, नंतर मग फायनली डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांनी काही औषधं सांगितली ती हॉटेलच्या स्टाफ कडून मागवली मी, ती खाल्ली आणि आता जरा बरं वाटतंय. पण आता बरं वाटतंय ना? आता आता जरा बरं वाटतंय. अगं पण अनु मला खरंच वाईट वाटतंय की तुझा एवढा जवळचा मित्र एवढ्या दिवसांनी तुला भेटला आणि तुला नीट बोलताही आलं नाही, माझ्यामुळे लवकर निघावं लागलं. ओके आधी बरं, अजून कोणी भेटलं का तिकडे? आय मीन म्हणजे त्याच्याशी नीट भेट वगैरे झाली, बोलणं झालं ना? हा म्हणजे बोलणं फारसं झालं नाही, पण अरे तुला माहितीये अजिंक्य एका आयएसच्या ट्रेनिंग साठी मेंटॉर म्हणून आला इथे. बोलण्यावरून तरी वाटत नाही की सुंदरीची आणि हिची भेट झालेली. आणि हा उद्या आपण अजिंक्यला भेटायला जाणार आहोत, त्याची खूप इच्छा आहे रे तुला भेटायची आणि तसं प्रॉमिस पण घेतलंय त्याने माझ्याकडून. आणि कोणाला तरी म्हणजे कुठल्या तरी व्यक्तीला भेटवायचं असं म्हणत होता, तो त्या व्यक्तीलाही भेटू त्यालाही भेटू. चालेल? हा ठीक आहे. बरं तुझ्यासाठी काही सूप वगैरे ऑर्डर करू? नाही नाही काही नको प्लीज. ओके मग मी फ्रेश होऊन आले. नाही आता या सुंदरीला कोणीच वाचू शकत नाही, वरून कुठला भी देव आला का नाही तरी या अरण्यापासून तिला कोणीच नाही वाचवणार. हा पण या सगळ्या प्लॅन मध्ये एक काटा आहे, तो गण्या. तो आपला प्लॅन पंचर करायच्या आधी त्या सुंदरीचा काटा काढला पाहिजे. देवाने आयती संधी आणून दिली आपल्या हातात. आपण अरण्या आपण पद्धतशीर गेम करूया. म्हणजे? म्हणजे आपण एक काम करूया, आपण माणसं कामाला लावूया आणि गडावर मुक्काम करूया. त्या माणसाने सावध आणून द्यायचं आणि आपण बंदोबस्त करून टाकायचं. एक जागा बघून ठेवल्या, तिथंच मारू तिथंच पुरू उद्याच. चालतंय हे एकदम बरोबर आहे, आता दोऱ्या तिथूनच हलवू. कसलं भारी ट्रेनिंग अगं तुमचं. आणि सर तुला मानलं पाहिजे बरं का, म्हणजे तुमची पावलं पावली होणारी परीक्षा म्हणजे का नाही चक्रव्यूह आहे बघ, माणूस नेमका फसणारच त्या. वा पहिल्यांदाच करेक्ट बोललीस ग तू न चुकता. पण मालते आज एक गोष्ट ऐकून लय भारी वाटलंय बघ मला. कुठली का? अगं माझे आजोबा शंकर मोहिते अजिंक्य सरांचे शिक्षक होते. काय सांगा लागलीस? ए म्हणजे श्रीकांत काकांचे वडील का? वय आणि अजिंक्य सर म्हणत होते की त्यांच्या करिअर मध्ये लय मोठा वाटा आहे आजोबांचा, आणि आजोबांबद्दल आपुलकी वाटते आदर वाटतो असं बी म्हणत होते. खूप अभिमान वाटतो की नाही अशावेळी? वाटतो ग, लय मोठी जबाबदारी आहे, आजोबांचं नाव राखलं पाहिजे ना, सोपं नाही येते हे बी. आणि बरंच काही काय झालं? अनु मॅडम आले होते आज ट्रेनिंग सेंटरला. कशी काय आली होती ट्रेनिंग सेंटरला? नियतीच्या मनात काय मला तेच कळणं झालं, सारखं जे नको तेच घडवून आणायला लागले. मला असं वाटतंय अनु मॅडम आणि अजिंक्य सर
जुने मित्र असतील म्हणून नानू मॅडम सरांना भेटायला आले असतील. पण तू त्या मॅटरकडे लक्षच देऊ नको ना, तू ट्रेनिंग वर लक्ष दे. हा ना, पण तू किती प्रेशर घेणार आहेस? जे काय होईल ते होईल, आले समोर तर आले, काय होणार आहे? भूकंप येणार आहे का की सुनामी येणार आहे? बघ सुंदर, तू इथे फक्त ट्रेनिंगला आलेस, बाकी सब भूल जाने का. भूकंप झाला तरी चालेल एक वेळ, पण आम्ही मॅडमला निधीचा कामा नाही. मला त्या सिच्युएशनची कल्पना पण करायची नाही. तिला फोन वाजतो. आई, आईचा फोन. ये ना, फोन उचल तुझा, स्पीकर वर टाक. हा बोल, काय कशी आहेस? आम्ही ठीक आहे. अगं तुम्ही कसे आहे ते विचारायला फोन केला. आम्ही सगळे मस्त आहोत. सरूची तब्येत कशी आहे? बरी आहे मामे. तुझं काय नाही, ते व्यवस्थित चाललंय ना? वा व्यवस्थित चालूय. मामा कसे आहेत? हा बरे. अगं त्यांना काय झाले? आई दे त्यांच्याकडे फोन. अगं ते औषध घ्यायला लागलेत आणि झोपायची तयारी करतात. इतक्यात झोपले? कमालच आहे. बर मामे, काळजी घ्या. ठेव फोन. हा हा ठेव. मामांची तब्येत ठीक असेल ना, नंतर एकटी असताना मामीला फोन करायला पाहिजे. बर सुंदरी, आपण निघूया आणि उद्या ना लवकरच बाहेर निघू, नाश्ता पण बाहेरच करूया. इथे तो लपाछपीचा गेमच नको. बरोबर. सिद्धार्थ आधी चेक करा, अनु मॅडम सेम फ्लोर ला का? मी बघून आलो. क्लिअर आहे. आणि कृष्ण कडी लावतो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आमचं मालक का नाही, तीन चार मोबाईल नाहीत तर तीन चार मेंदू घेऊन बसतात. एकाच दुसऱ्याला आठवत नाही आणि दुसऱ्याच तिसऱ्याला. काय आपल्याकडे ऍसिडिटीची गोळी आहे का? जरा त्रास होतो. हा येईलच पाच मिनिटात. अजून एका घेतला पाहिजे ना साहेब? एक विचारू काय? विचार ना. तुमचं लो मेरे झाले? हो. पण का? नाही मॅडम, सुंदर दिसतात आणि तुमची जोडी पण सुंदर दिसते. थँक्यू. पण असं का विचारतोयस तू? अहो आमचं मालक हो गोपाळ साहेब, ते म्हणतात तुमची बायको काळ्या सावळ्या रंगाची बारीक अंगाची होती आणि ते तुमच्या लग्नात पण होते आणि त्या लग्नातला फोटो या कुठल्या तरी मोबाईल मध्ये आणि तेच हुडकायला मला इथं बसवलंय. डोक्याला ताप झालाय, उगच गैरसमज होता तो यातनं. ते ऍसिडिटीचं औषध सांगितलं होतं, मिळालं का? गोपाळ साहेब घेऊन येतात तुमच्यासाठी. जर गोपाळने मला आणि सुंदरीला एकत्र पाहिलं ना तर त्याला नक्की आमच्या लग्नाबद्दल आठवेल. नाही नाही, गोपाळ समोर आम्ही एकत्र येणं टाळलं पाहिजे. आशा. हा अरे ऐक ना, मला एक महत्वाचा कॉल आला, मी आलो. आशा मिळालं औषध, बोलव दे मॅडम ना. ठीक आहे तुमचं औषध. थँक्यू. आणि मिळाला का फोटो? कशाला लागला त्या साहेबांच्या पाठीमाग? तुमचा आवाज ऐकल्यावर औषध न घेता निघून गेले बिचारे. बिचारे बिचारे नाही कशा, तो माणूस साधा सुद्धा नाही, छोलर आहे. छोलर. छोलर कुणाबद्दल बोलताय तुम्ही? हो आता जो होता. मी आले औषध. हा
चल मालतीला त्रास होते चल. काश्या आता खूप सावध राहावं लागणार आहे मला. सुंदरीला पण सांगायला हवं की त्या गोपाळ समोर जाणं टाळ, नाहीतर सगळं गळ्यात येईल. आई काल काय आतापर्यंत लई सांभाळून घेतलंस, इथून पुढे बी घे. सुंदरी आपण लवकर बाहेर पडूया, अनु मॅडम बघायच्यात, आणि नाश्ता पण बाहेरच करूया. तसं पण क्लास लेट आहे, थोडं टाइमपास करून मग ट्रेनिंग सेंटरला जाऊ. ओके ना? काय बघतीय, चल लवकर. माझ्याकडनं हरवला होता, बरं झालं सापडला. बर का, म्हणजे काल रात्री माझ्यामुळे तुमचं जागरण झालं. ह्या ऍसिडिटी मुळे नाही सगळी गडबड झाली बघा, तुमची झोप झाली नाही ना. उठना चलता है आणि तुझ्या समोर झोप काय बायको. पण आज रूम वर आराम करायचा आणि तांदाची पेस्ट पाहिजे, दॅट्स इट. काय अहो आपण हनीमून लागेल, तांदाची पेस्ट पाहिजे होय. मग तांदाची पेस्ट पाहिजे, नाही तर तुझ्या आईला फोन करणार नाही. लगेच गाल फुगले जाऊ तिकडं. तुमचं नाही माझ्यावर प्रेमच नाही, तुमचं प्रेम असत का नाही माझ्यावर, तर तुम्ही मला चीज सँडविच कॉफी सोबत खाऊ दिला असतो. चीज सँडविच आणि कॉफी, ओके डन. खरं आय लव यू. वा, सँडविच कामाला आलं म्हणजे. काय हो आधी माझा मूड खराब आहे, तुम्हाला असं सुचायला लागलं. काय झालं आता, सगळं झालं ना तुझ्या मनासारखं, मग काय सिरियस होतीस? अहो तसं नाही, पण मला सरूची काळजी वाटते, म्हणजे तिच्या नशिबात हे सुख नाही असंच वाटतंय बघा. बिचारी एवढ्या जिद्दीने इथे ट्रेनिंगसाठी आली, तरी तिच्या पाठीमागं भोंगा आहे. हनु मॅडमचा किती विचार करते ती, एवढं सगळं समोर घडून पण ती काय म्हणत असते. हो देव पण असं का करतो. मला पण सुंदरीबद्दल खूप वाईट वाटतंय आणि त्या आदित्यचा राग येतो. पण काय ना, हे सगळं आता खूप कॉम्प्लिकेट झालंय, हे सगळं नेतेवर सोडून द्यायला पाहिजे आपण. आणि तू पण आता जास्त विचार करू नकोस, ओके? जा आणि फ्रेश हो. आणि हो, नंतर आल्यावर ना
मला आईला कॉल करायचं आठवण करा. म्हणजे काल जरा ती डिस्टर्ब वाटली मला आणि म्हणली की बाबा झोपल्यात म्हणून. बाबांना कधीपासून माझ्याशी न बोलता झोप यायला लागली हो. मला त्यांना विचारायचंय माझ्याशी का बोलला नाही म्हणून. हा त्यामुळे आठवण करा. तू जा फ्रेश हो, मग आपण फोन करू आणि दोघं मिळून राहू. ओके जातेस का मग मी पण. आदी 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 ते हे काय तुझं झोपलाय? उठ चल लवकर आवर, मी रेडी झाले. चल आपण लवकर बाहेर जाऊया. चल ऐक ना ऐक ना प्लीज, इकडे इकडे बस 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 बस. मी काय म्हणतोय, मला खरंच बाहेर कुठे जायचीच इच्छा नाही. आपण छान इकडे रूम वरच राहूया ना. नाही अजिबात नाही. उठ तू, उठ उठ लवकर, उठ चल उठ लवकर, उठ उठ. रूम वर राहूया का? आपण इथे रूम वर बसायला आलोय का? फिरायला आलोय ना. मग अरे इथे छान रंकाळा पन्हाळा बघण्यासारखे ठिकाण आहेत, तिकडे जाऊया ना आपण. आणि अजिंक्यला पण भेटायचंय ना आज आपल्याला. चल लवकर आवर तू, चल उठ. अनु प्लीज ऐक ना माझं. काही ऐकायचं नाहीये मला. चल आवर तू लवकर, उठ 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 लवकर. काय शोधतेस? अधी अरे अंगाऱ्याची पुढे ठेवली होती मी, मला सापडतच नाहीये ती. हा मग त्या हाऊस किपिंग वाल्यांना वाटलं असेल की साधा कचरा आहे, पेपरचा तुकडा फेकून दिला असेल त्यांनी. नाही हा प्लीज असं बोलू नको, आधी अंगारा होता तो. एवढं काय त्यात अंगारा होता ना साधा. बर ऐक माझं ऐक, तुला तुला काय हवं होतं? मी फ्रेश होऊ, मग आपण छान फिरायला जाऊ ना. ठीक आहे, मी आता जातो आणि पटकन फ्रेश होऊन येतो. ओके स्माईल. आलो मी लगेच. असेल ती पुढी माहित नाही, पण तो अंगारा लावला ना की वेगळाच फील यायचा. असं वाटायचं की कोणीतरी आपल्याला प्रोटेक्ट करतंय. इट्स ओके अनु, दुसऱ्या कुणाला तरी त्या प्रोटेक्शनची जास्त गरज असेल म्हणून त्या व्यक्तीकडे गेला असेल. देव त्या व्यक्तीचं रक्षण कर. काम एकदम कडक झालं पाहिजे आणि आजच झालं पाहिजे, कळलं? बस काम होणार. आमचे पंटर लोक आले की निघूया. तुमचं सावज दाखवा. आयुष्यपट ताबडतोब मध्याला कळवायला पाहिजे. हे विनय, हा कसला आवाज झाला काय? होय बॉस. काय रे, 2000 नोट कमी आहे, चालेल मोजून. हा दर
सुंदरीने एक त्रास दिलाय, जातो तिकडे असते, परत बोलायची पण सोय नाही, काही बोलायला गेलं तर मारक्या म्हशी सारखी अंगावर येते. काय शोधतोय? नाही शोधत नाहीये, काय मोकाट तुटलेले बैल काळ्या म्हशी सगळ्या फिरतात शहरात, कुठे बघायला मिळतं म्हणून जास्त आपलं. बस सगळं सोड, आपण आता तू आलीस तर आपण निघूया. या मॅडम बसा. अरे केस विसरले मी. ठीक आहे तू देऊन ये, मी तोपर्यंत गाडी काढतो. लवकर ये. हो यार, त्या रिसेप्शन वर परत गोपाळ आणि काशा असणार, अनुला काय बोलले तर माझ्याबद्दल? जाऊ दे, मीच जाऊन येतो. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मी आवाज दिला म्हणून तुम्ही दचकलात का? तुमच्या मोबाईल मध्ये काही महत्वाचं नव्हतं ना? अहो महत्वाचं होतं मॅडम, आता एक गुड उकलणार होत, आता मालक ओरडणार. गुड कसलं? अहो तुमचा नवरा